कोरोनाच्या ओमायक्रॉन फेरेंटमुळं संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होती आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण मास्कचा वापर यासह गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात नियमावली लागू केली आहे या नियमावलीचा भाग म्हणून इचलकरंजी नगरपालिकेनं मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे इचलकरंजी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून शहरवासियांना मास्कचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे एकीकडं मास्क वापरण्याबाबत प्रबोधन करत असताना दुसरीकडं मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध नगरपालिकेनं दंडात्मक कारवाई सुद्धा सुरू केली आहे नगरपालिकेनं मास्क न वापरणाऱ्या तसंच अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी फिरती पथकं तैनात केली आहेत या पथकांकडून विना मास्क फिरणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात येत असून सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्यासंदर्भातही सूचना देण्यात येत आहेत